नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं गाव आपला विकास या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोखरा योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केले होते ठिबक स्प्रिंकलर शेततळ फळबाग किंवा इतरही योजनेसाठी जर अर्ज केले असतील तर त्या शेतकऱ्यांना आता पूर्वसंमती मिळून त्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे देखील जमा झालेले आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत म्हणजेच पोखरा योजनेअंतर्गत तर या लाभार्थ्यांची यादी कशी पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला यायचं आहे महा महापोकरा डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता तर या, या वेबसाईटवरती आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी बघा प्रगती अहवाल प्रगती अहवाल या बटनावरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण क्लिक करू आणि तिथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं दिसेल बघा तर यामध्ये सर्वप्रथम एक नंबरचा जो ऑप्शन आहे अंतर्गत लाभ मिळालेल्या ला लाभार्थ्यांची यादी एक लाख चोवीस हजार नऊशे नऊ नौ लाभार्थी आहेत वीस नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंतची ही यादी आहे म्हणजे दोन हजार वीस मागच्या महिन्यातल्या वीस नोव्हेंबरपर्यंतची यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे या यादीवर आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर पेज ओपन होईल यामध्ये सगळ्या जिल्ह्यांची नावं आहेत तर आपला जिल्हा कोणता आहे औरंगाबाद तर औरंगाबादवरती आपण या ठिकाणी क्लिक करू तुमचा जो जिल्हा असेल त्याच्यावर क्लिक करा आणि आता तो हो हे म्हणतं डाउनलोड तर मी ऑलरेडी डाउनलोड केली आहे तुम्ही जर डाउनलोड म्हणलं तर तुमच्या फोनमध्ये ती यादी डाउनलोड व्हायला सुरुवात होईल हे बघा अशा पद्धतीनं वरतून बघा तुम्ही हे बघा इथं डाउनलोड होत आहे तर ही डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या फोनमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधील संपूर्ण गावांची यादी त्या ठिकाणी बघू शकता चला आपण थोडी वाट बघू यादी डाउनलोड व्हायला किती वेळ लागतो आहे अजून किती मिनटं म्हणतात ते तर ही यादी डाउनलोड झाल्यानंतर कशी पाहिजे तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो चला तर हां मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे हां डाउनलोडमध्ये जो आपण हां हे बघा एक डाउनलोड होते आणि एक ऑलरेडी आपण डाउनलोड केलेली आहे हे बघा डाउनलोड झालेली यादी तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता अरे दुसरी झाली वाह वा वा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी इथं बघू शकता औरंगाबाद औरंगाबादमध्ये आम काय अबदीम वाडी कोणतीतरी वाडी आहे आणि त्याच्यामध्ये या व्हिलेज कोडसाठी चौतीस बाय चौतीस बाय जी चार पॉईंट सात हे सामुदायिक क्षेत्र होतं आणि याला अनुदान मिळालं आहे तीन लाख पंचवीस हजार एकशे एक्केचाळीस वैयक्तिक शेतकऱ्यांची यादी पण या ठिकाणी आहे तुमच्या गावचे लोकांची यादी पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता बरोबर आहे कोणाला किती रुपये मिळाले आपल्याला सवय असते दुसऱ्याला किती पैसे मिळाले ते बघण्याची तर ते आपण इथं बघू शकतो ओके चला धन्यवाद मित्रांनो शेतीविषयक अशा सरकारी योजनांच्या हो अपडेट्ससाठी माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र